प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांविरोधात जयसिंगपूर इथं आदम मुजावर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. जयसिंगपूर शहरालगत साखर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांच्या बॉयलरमधून मोठ्या प्रमाणावर राख म्हणजेच काजळी पडत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कॅन्सरसारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी भीती व्यक्त करून सामाजिक कार्यकर्ते आणि स्वराज्य क्रांती जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आदम मुजावर यांनी बेमुदत धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. जयसिंगपूर नगरपालिका समोरील विक्रमसिंह क्रीडांगण इथं स्वराज्य क्रांती कट्ट्यावर गुरुवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरू केले. प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण विभाग कोल्हापूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की शहरालगत साखर उत्पादित करत असणाऱ्या कारखान्यांच्या बॉयलरमधून राख पडत असल्यानं नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय. कोरोना महामारीचं संकट समोर असताना राखेचं नवीन संकट उभं राहिलं. यावर कायमस्वरूपी कारखान्यांची तात्काळ तपासणी करून प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपोषणाला सुरुवात केली त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील असं आदम मुजावर यांनी सांगितलं आहे. आणि परिसरामध्ये जे बॉयलरची राख पडते त्याच्यापासून मानवी जीवनात मोठा धोका आहे आणि कॅन्सरसारख्या मोठ्या आजारास सामोरे जावे लागणार आहे. त्याचा विचार करून स्वराज्य क्रांती जन आंदोलनाच्या माध्यमातून आज सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठमोठे वर्तमानपत्रातून ही राख बंद व्हावी म्हणून आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यांचे सर्व विचार एकत्र घेऊन स्वराज्य क्रांतीच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करीत आहोत. त्यामध्ये शाहूनगर, संभाजीपूर, नगर, धरणमुठी या भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद आहे. परंतु शासनाने फक्त वेळकाढूपणा केलेला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी येऊन पत्र देऊन गेले परंतु यामध्ये ठोस कारवाई न झाल्यामुळे आम्हाला ते आंदोलन करावे लागत आहे. तात्काळ शासनाने याची दखल घ्यावी आणि ही राख नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेली राख तात्काळ थांबवावी असं आम्ही स्वराज्य क्रांतीच्या वतीने आवाहन करतो. जय